नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बीकॉम भाग एकच्या विद्यार्थ्यांचं आजच्या विमाशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आत्तापर्यंत दुसऱ्या सेमिस्टरमध्ये विम्याचे विविध प्रकार या संदर्भात चर्चा करत होतो आणि त्यामध्ये अग्निविमा हा विम्याचा एक जो महत्त्वाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्या अग्निविम्याचा विचार आपण केलेला आहे. त्यामध्ये अग्निविमा म्हणजे काय, अग्निविम्याची व्याप्ती काय आहे, अग्निविम्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर अग्निविम्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे धोके संभवतात, आग म्हणजे काय, त्याचबरोबर या अग्निविम्याच्या प्रकार कोणकोणते आहेत, अग्निविमा कसा उतरवला जातो, अग्निविम्यामध्ये कशा पद्धतीनं नुकसान भरपाई मिळवली जाते आणि त्याचबरोबर अग्निविमा पत्रामध्ये कोणकोणत्या अटींचा समावेश असतो, या सर्व बाबींचा सविस्तर विचार आपण पहिल्या भागामध्ये केलेला आहे. त्यानंतर दुसरा जो विम्याचा सर्वसाधारण विम्याचा जो प्रकार आहे त्याला आपण सागरी विमा म्हणतो, की सागर प्रवासाशी संबंधित विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सागर प्रवासाच्या माध्यमातून जी वाहतूक होते, मालवाहतूक होते, व्यक्तींची प्रवासी वाहतूक होते, या सागर प्रवासामध्ये जे अनेक प्रकारचे धोके या सागरी मालाला किंवा व्यक्तींना प्रवाशांना किंवा सागर प्रवास ज्याच्यामधून केला जातो त्या जहाजांना त्या ठिकाणी जे धोके संभवतात त्यामध्ये होणारे नुकसान भरून निघण्यासाठी काढण्यासाठी सागरी विमा उतरवला जातो. त्यामध्ये आपण सागरी विमा म्हणजे काय, त्याची व्याप्ती काय आहे, सागरी धोके कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत, त्याचबरोबर सागरी विमा उतरवणं आणि सागरी विम्यामध्ये नुकसान भरपाई कशी मिळवली जाते याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर सागरी विम्यामध्ये विमापत्रामध्ये ज्या कोणकोणत्या अटी असतात त्या अटींचा विचार केलेला आहे. सागरी विम्याचे प्रकार आपण विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर सागरी हानी आणि त्याच्यामध्ये हानीचे प्रकार या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि शेवटच्या भागामध्ये आपण सागरी विम्याची कलम कोणकोणती आहेत, म्हणजे सागरी विम्यामध्ये कोणकोणत्या अटी विमापत्रामध्ये लिहिलेल्या असतात, या सर्वसाधारण सर्व बाबींचा विचार आपण सागरी विम्यामध्ये केलेला आहे. आता विम्याचं आपण जर ब्रॉड वर्गीकरण केलेलं आहे किंवा एक सर्वसाधारण जे वर्गीकरण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा आणि इतर विमे, तर या इतर विम्यामध्ये ज्या वेगवेगळ्या विविध धोक्यापासून मानवाला किंवा त्याच्या मालमत्तेला जे धोके संभवतात त्यामध्ये सागरी विमा आणि अग्निविमा सोडून इतर सर्व प्रकारचे जे विमे आहेत ते विमे एकत्रितरित्या संकीर्ण विमा या नावानं ओळखले जातात. आता संकीर्ण विमा म्हणजे नेमकं काय आणि या संकीर्ण विम्यामध्ये इतर कोणकोणते विमे समाविष्ट केलेले आहेत की ज्यांना एकत्रितरित्या संकीर्ण विमा किंवा अपघात विमा असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता सागरी जहाजामध्ये प्रवासामध्ये जहाजाला अपघात होणं किंवा जहाज बुडणं किंवा एखाद्या मालमत्तेला आग लागणं हा सुद्धा अपघातच आहे, परंतु या दोन स्वतंत्र अशा अपघात विम्यांचा किंवा अशा या दोन स्वतंत्र अशा विम्यांचा विचार स्वतंत्रपणे आपल्याकडे केलेला आहे. परंतु या दोन विम्याशिवाय इतर प्रकारचे अपघात जे मानवी व्यक्तीला किंवा मालमत्तेला संभवतात आणि त्यामुळं त्यांचं जे नुकसान होतं त्या
नुकसानीची भरपाई करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विमे उतरवले जातात, तर त्या सर्व विम्यांचा समावेश या संकीर्ण विमे या विम्याच्या प्रकारामध्ये करण्यात आलेले आहेत। तर त्या दृष्टीनं हे संकीर्ण विमा म्हणजे काय, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याची व्याप्ती काय आहे, याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की विम्याच्या एकूण इतिहास जर बघितला आपण, तर संकीर्ण विमे ही विम्याची सर्वात नवीन शाखा आहे। विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर या प्रकारची शाखा विकसित झाली असून आज या विम्याचा सर्वात जास्त विकास एकूणच विमा व्यवसायामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या आर्थिक आणि सामाजिक बदलामुळं किंवा परिवर्तनामुळं जलद गतीनं मानवानं विकास केला, अनेक शोध लागले, अनेक सुविधा निर्माण केल्या, परंतु या सर्वाबरोबरच मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे नवीन धोकेसुद्धा निर्माण झाले आणि या धोक्यामुळं मानवी जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता निर्माण झाली। विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर किंवा 20व्या किंवा 21व्या शतकामध्ये आपण बघतो की 20व्या शतकामध्ये विशेषतः जे सगळे नवनवीन शोध लागले त्या शोधांच्यामुळं एकीकडं मानवी जीवन सुखकर झालं, पण दुसऱ्या बाजूला मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे नवीन धोके निर्माण झाले आणि या धोक्यांचं प्रमाण, या धोक्यांचं स्वरूप आणि या धोक्यांची तीव्रता ही दिवसेदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळं या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्याविरुद्ध विमा संरक्षणाची गरज व्यक्तींना वाटू लागली आणि त्यातून हा जो संकीर्ण विमा नावाचा विमा प्रकार आहे हा विमा प्रकार निर्माण झाला। अर्थात संकीर्ण विमा या विम्याची आवश्यकता औद्योगिक क्रांतीनंतर आणि कृषी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेली दिसून येते। वास्तविक पाहता मगाशी म्हटल्याप्रमाणे अग्निविमा आणि सागरी विमा हे सुद्धा अपघात विम्यामधलाच भाग आहेत, परंतु त्याच्यामध्ये या दोन विम्यांचा स्वतंत्र विचार आपल्याकडे केला जातो आणि या अपघात विम्यासह जे इतर प्रकारचे सर्व विमा प्रकार आहेत त्या सर्व विमा प्रकारांनाच संकीर्ण विमे असं म्हटलं जातं किंवा अपघात विमे असा म्हटलं जातं। म्हणजे अपघात विमा म्हणजे अग्निविमा आणि सागरी विमा सोडून इतर सर्व प्रकारचे जे अपघात आहेत त्याच्यापासून होणारे जे धोके आहेत त्या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी जे विमे काढले जातात त्या सर्व विम्यांचा समावेश या संकीर्ण विमे या व्याख्येमध्ये आपल्याला किंवा या विमा प्रकारामध्ये केले जातो। आता या संकीर्ण विमा प्रकाराची, संकीर्ण विम्याची व्याप्ती नेमकी काय आहे, या संकीर्ण विम्यामध्ये कोणकोणते विमा प्रकार समाविष्ट होतात या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। तर मगाशी म्हटल्याप्रमाणे अग्निविमा आणि सागरी विमा सोडून इतर सर्व प्रकारचे जे विमे आहेत त्या विम्यांचा समावेश या संकीर्ण विमा या प्रकारामध्ये केला जातो आणि त्यामुळं संकीर्ण विम्याची व्याप्ती ही फार मोठी आहे। वास्तविक पाहता आग लागणं किंवा एखादं जहाज समुद्रामध्ये बुडणं हा सुद्धा अपघातच असतो, परंतु त्या अपघाताचा विचार आपल्याकडे स्वतंत्रपणे केलेला आहे विम्यामध्ये आणि त्यामुळं संकीर्ण विम्यामध्ये अनेक प्रकारच्या धोक्यांना त्या ठिकाणी विमा संरक्षण दिलं जातं आणि त्या दृष्टीनं जे विमा प्रकार आहेत त्या सर्व विमा प्रकारांचा समावेश या संकीर्ण विमा प्रकारामध्ये केला जातो आणि त्या दृष्टीनं या संकीर्ण विम्यामध्ये कोणकोणते विमा प्रकार समाविष्ट होतात किंवा कोणकोणत्या विम्यांचा समावेश होतो
त्याची यादी जर बघितली आपण तर साधारणपणे अग्निविमा आणि सागरी विमा सोड इथं सर्वच प्रकारचे विमे आहे आणि या विम्यांचं प्रमाण किंवा व्याप्ती किंवा धोक्याचं स्वरूप हे दिवसेदिवस वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप निर्माण होत आहे आणि त्यामुळं हे दोन विमा प्रकार सोडून इतर सर्व जनरल इन्शुरन्समधले विम्याचे जे जे काही सगळे प्रकार आहेत ते सगळे या संकीर्ण विम्यामध्ये समाविष्ट होतात. आता त्याच्यामध्ये कुठले कुठले होतात तर ते प्रमुख जे विम्याचे प्रकार आहेत की जे या संकीर्ण विम्यामध्ये समाविष्ट केले जातात तर त्याच्यामध्ये पहिला विमा आहे तो म्हणजे वैयक्तिक अपघात विमा आहे. वैयक्तिक अपघात म्हणजे व्यक्तीला वेगवेगळ्या कारणामुळं जे अपघात होतात त्या अपघाताला वैयक्तिक अपघात आपण असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला मोटर वाहन विमा आपण म्हणतो की आपण जे वेगवेगळ्या प्रकारची वाहनं चालवतो विशेषतः ज्याला मोटार चाकी वाहनं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये दोन चाकी पण वाहनं आहेत त्याच्यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर तर अशा वाहनांच्यामुळं अशी वाहनं वापरत असताना वाहनांचे वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होतात आणि त्याच्यामुळं व्यक्तीच्या आयुष्याचं किंवा मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर असं नुकसान भरून काढण्यासाठी जे विमे घेतला जातो त्याला मोटर वाहन विमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे मोटर वाहनांच्यामुळं होणारे अपघात आणि त्यामुळं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी जो विमा आहे त्याला मोटर वाहन विमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा त्याच्यामधला प्रकार आहे त्याला घरफोडीचा विमा असं म्हटलेला आहे. घरफोडीचा विमा याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की चोर दरोडेखोर यांच्या टोळ्या किंवा असे व्यक्ती या घरामध्ये असणारी जी आपली मालमत्ता आहे विशेषतः सोने चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू पैसे दागिने यांची चोरी या घरफोडीच्या विम्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्या विम्याचा समावेशसुद्धा किंवा अशा घरफोडीच्या कृतीमुळं व्यक्तीच्या मालमत्तेचं प्रसंगी अशा घरफोडीच्या विम्यामध्ये घरफोडीच्या प्रकारामध्ये व्यक्तींनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली जाते व्यक्तींना त्या ठिकाणी मृत्यू येण्याची शक्यता नाकारता येत नाही झटापटीमध्ये तर त्यामुळं होणारे जे नुकसान आहे ते नुकसान या घरफोडीच्या विम्यामध्ये घेतलं जातं. त्यानंतर प्रामाणिकपणाचा हमी विमा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे की अलीकडच्या काळात उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये उद्योजकाला किंवा मालकाला सर्वच व्यवसाय काय स्वतः करता येत नाही त्याच्यासाठी त्याला नोकरांची गरज असते आणि असे नोकर विश्वासानं काम करतील या भरवशावर या मालकानं नेमलेले असतात त्यांना पगार दिलेला असतो सोयीसुविधा दिलेल्या असतात तरीसुद्धा अनेक व्यवसायामध्ये अनेक कंपन्यांच्यामध्ये अनेक ठिकाणी असे जे नोकर आहेत या नोकरांच्या अप्रामाणिकपणामुळं मालकांचं किंवा त्या व्यवसायाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. उदाहरणार्थ एखाद्या बँकेमध्ये कॅशियर जर पैसे घेऊन पळून गेला तर तिथे बँकेचं प्रचंड नुकसान होतं आणि त्यामुळं किंवा एखाद्या व्यापाऱ्याचा कॅशियर जर व्यापारामध्ये गोळा झालेले पैसे घेऊन पळून गेला तर त्याच्यामध्ये मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळं अशा कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळं जे मालकाचं नुकसान होतं ते नुकसान भरून काढण्यासाठी अशा प्रकारचा प्रामाणिकपणाचा हमी विमा म्हणजे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील याच्या दृष्टीनं असा विमा आहे हा. परंतु जर त्यांनी काम केलं नाही प्रामाणिकपणे आणि त्यातून जर नुकसान झालं तर ते नुकसान भरून काढण्यासाठी असा विमा विमा कंपन्या देत असतात त्याला प्रामाणिकपणाचा हमी विमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मालकाच्या जबाबदारीचा विमा ज्यावेळेला एखादा मालक एखादा उद्योगपती एखादा व्यावसायिक आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असतो त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारी ही त्या मालकावर असते आणि मग ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जी आवश्यक तरतूद त्या मालकाला करायची असते तर अशी तरतूद ही या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून मालक करत असतात. उदाहरणार्थ समजा कामगार कामावर आहेत एखादा कारखाना आहे आणि त्या कारखान्यामध्ये कामावर असताना एखाद्या कामगाराला अपघात झाला
तर त्या कामगाराची संपूर्ण जबाबदारी ही मालकावर असल्यामुळं त्या अपघातामुळं कामगाराचं होणारं संपूर्ण नुकसान हे या मालकाला जबाब भरून द्यावं लागतं. आणि अशा वेळेला मग मालक काय करत असतात की या आपल्या कर्मचाऱ्यांची जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी विमा उतरवून विमा कंपनीकडे ढकलत असतात. तर असा जो विमा आहे त्याला मालकाच्या जबाबदारीचा विमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पशुधन विमा आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्याकडून शेती करण्यासाठी किंवा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक जनावरं पाळीव जनावरं विशेषतः पाळली जातात आणि या पाळीव जनावरांच्या किमतीसुद्धा प्रचंड असतात. या पाळीव जनावरांनासुद्धा आजार होण्याचा संभव असतो, अपघात होण्याचा संभव असतो आणि त्याच्यामुळं अशा पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि त्यातून मालकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. साथीचे आजार येतात आणि त्यामुळं अशा पशुधनाच्या ना त्याला झालेल्या आजारापासून किंवा त्या पशुधनाचं जे काही नुकसान होईल ते नुकसान भरून काढण्यासाठी जो विमा असतो त्याला पशुधन विमा असं म्हणतो. त्यानंतर पीक विमा आपल्याला माहीत आहे की शेतकरी हा निसर्गाच्या भरवशावर शेती करत असतो किंबहुना आपल्याकडची किती जरी प्रचंड सुधारणा झाल्या तरी अजूनही शेती ही बहुतांशी निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून आहे आणि निसर्गाची कृपा कधी बदलेल्याची गॅरंटी असत नाही आणि त्यामुळं वेगवेगळ्या नैसर्गिक कारणामुळं मग भूकंप असेल, दुष्काळ असेल, महापूर असेल, रोगराई असेल अशा अनेक कारणामुळं शेतकऱ्यानं जे पीक शेतामध्ये पेरलेलं आहे ते उगवून येईलच किंवा ते पीक त्याच्या हातामध्ये येईलच अशी शक्यता असण्याची असत नाही. आणि अशा वेळेला अशा या वेगवेगळ्या कारणामुळं जर शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं तर असं नुकसान भरून देण्यासाठी जो विमा काढला जातो त्याला पीक विमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सार्वजनिक जबाबदारीचा विमा हा सुद्धा एक प्रकार आहे. विशेषतः रस्त्यावरून जात असताना, वाहन चालवत असताना किंवा इतर कुठल्याही वेगवेगळ्या कारणामुळं आपल्यामुळं जर दुसऱ्याचं नुकसान झालं तर असं नुकसान भरून देण्याची जबाबदारी ज्याच्यामुळं नुकसान झालेलं आहे त्या व्यक्तीची असते. उदाहरणार्थ पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपावर समजा वाहन येतं जातं अशा वेळेला पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्यामुळं काही कारणामुळं जर तिथं त्या पेट्रोल पंपाला आग लागल्यामुळं शेजारच्या घरांना आग लागली किंवा शेजारच्या मालमत्तेला नुकसान झालं तर ती नुकसान भरून देण्याची जबाबदारी त्या पेट्रोल पंप मालकाची असते. त्याला आपण सार्वजनिक जबाबदारी असं म्हणतो. किंवा आपण वाहन रस्त्यावरून चालवत असताना जर समजा आपलं वाहनाचा ताबा सुटून जर आपलं वाहन दुसऱ्या व्यक्तीला किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर धडकलं आणि त्याच्यामध्ये त्याचा अपघात झाला आणि मृत्यू झाला तर अशा वेळेला त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या वाहन चालकाची असते. त्याला आपण सार्वजनिक जबाबदारीचा विमा म्हणतो. म्हणजे सार्वजनिक आपल्यामुळं दुसऱ्याला जर इजा झाली, दुसऱ्याच्या मालमत्तेला इजा झाली, सार्वजनिक मालमत्तेला इजा झाली तर त्याची जबाबदारीसुद्धा त्या व्यक्तीची असते. त्याला सार्वजनिक जबाबदारीचा विमा. अभियांत्रिकी विमा आपल्याला माहीत आहे की मोठमोठे जे औद्योगिक प्रकल्प आहेत, इंजिनिअरिंग प्रकल्प आहेत की जे वर्षानुवर्ष चालतात, उभा करायला वर्षानुवर्ष लागतात, त्याच्यामध्ये प्रचंड अशी अवजड अशी यंत्रसामग्री वापरली जाते, मोठमोठी धरणं, विद्युत प्रकल्प, रस्ते, औद्योगिक कारखाने अशा जे अनेक प्रचंड पूल आहेत, असे जे प्रचंड मोठे रेल्वे असे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये जी अभियांत्रिकी सामग्री वापरली जाते ती बंद पडल्यामुळं, ती तिला अपघात झाल्यामुळं त्या प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. तर अशा मशिनरींचा विमासुद्धा आपल्याला घेता येतो. बांधकाम धोक्याविरुद्ध विमा आपल्याला माहीत आहे की प्रचंड अशी मोठी बांधकामं होत असताना अनेक प्रकारचे धोके संभवतात. आपण पेपरला बातम्याही वाचतो की इमारत बांधकाम करत असताना इमारत कोसळली, पूल बांधकाम करताना पूल कोसळला, रस्ता तयार करत असताना किंवा एखादा औद्योगिक कारखाना उभा करत असताना कारखाना पडला, कारखान्याची भिंत पडली अशा अनेक कारणामुळं बांधकाम व्यवसायामध्ये काम करत असताना जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा धोक्याविरुद्ध जो विमा होतो त्याला आपण बांधकाम धोक्याविरुद्ध विमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हवाई उड्डाण जबाबदारी विमा. हवाई मार्गाने प्रवास करत असताना अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, विमान नादुरुस्त होण्याची शक्यता असते, तेल संपण्याची शक्यता असते, इतर काही अपघात अंतराळामध्ये होण्याची शक्यता असते, एखादा पक्षी धडकला, एखादं यान धडकलं, अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात. तर अशा या हवाई उड्डाणामध्ये जे कर्मचारी असतील, जे प्रवासी या विमान प्रवासामध्ये प्रवास करत असतात त्यांची संपूर्ण जबाबदारी ही त्या विमान कंपनीची असते. तर अशा या हवाई उड्डाणामध्ये
जे धोके संभवतात ते त्यातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी असा विमा घेतला जातो. आरोग्य विमा आपल्याला माहितीच आहे, व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार होण्याची शक्यता असते. आता आपण बघतोय की सध्या कोरोनासारखी महामारी सुरू झाली, अनेक व्यक्ती अक्षरशः संख्या जर मृत्यूची बघितली याच्यामध्ये लाखामध्ये आहे, जगाची संख्या बघितली तर आता ती कोटी कड वाटचाल त्याची करायला लागलेली आहे. तर अशा या महामारीमुळं किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार असतात किंवा इतर वेगवेगळे आजार व्यक्तीला जे संभवतात, तर अशा आजारामुळं त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तो खर्च भरून काढण्यासाठी, त्याच्यामुळं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी जो विमा घेतला जातो किंवा आजाराची काय म्हणतो आपण उपचार करण्यासाठी, कारण आज एखाद्या रोगावर उपचार करणं याच्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि असा पैसा लोकांच्याकडे असेलच असं नाही, अशा वेळेला अशा आरोग्याची काळजी घेण्यासाठी जो विमा घेतला जातो त्याला आरोग्य विमा म्हटलेला आहे. शेतकरी विमा आहे, शेतकऱ्याला शेतीमध्ये काम करत असताना जसं पिकाचा विमा असतो तसंच शेतकऱ्यालासुद्धा शेतीमध्ये काम करत असताना अनेक प्रकारचे धोके संभवतात, विशेषतः विजेचा शॉक लागणं, साप किंवा इतर जनावरांच्या पासून धोका, जी जनावरं शेतीसाठी वापरली जातात त्यांच्यामुळं शेतकऱ्याला अपघात होऊ शकतो, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शेतकऱ्याला धोके असतात. तर अशा धोक्यामुळं शेतकऱ्याचं जे नुकसान होणार असतं, शारीरिक त्याला इजा होणार असते, तर तो शेतकरी विमा त्याच्यामध्ये ओळखला जातो. आणि याच्याशिवाय इतर अनेक वेगवेगळे विमे आहेत की ज्या याच्याशिवाय कुठलाही इतर प्रकारचा विमा प्रकार, कारण धोके हे सातत्यानं वाढत आहेत आणि त्यामुळे विम्याचे नवनवीन प्रकार त्या ठिकाणी निर्माण होत आहेत, तर या सर्व विम्यांचा समावेश या संकीर्ण विम्यामध्ये आहे, त्यालाच संकीर्ण विम्याची व्याप्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर या संकीर्ण विम्यामध्ये जे धोक्याचे प्रकार आहेत, की संकीर्ण विम्यामध्ये हा अनेक धोक्याविरुद्ध घेतला जातो, अनेक धोके हे जे वेगवेगळे विमा प्रकार आहेत त्या विमा प्रकारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धोके संभवतात. तर हे जे संकीर्ण विम्यामध्ये धोके आहेत, या धोक्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एकाला शारीरिक धोके असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्याला नैतिक धोके असं म्हटलेलं आहे. आता शारीरिक धोके म्हणजे नेमकं काय, तर संकीर्ण विम्यामध्ये व्यक्तीच्या मालमत्ता, व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध, व्यक्तीच्या जबाबदाऱ्या इत्यादी घटकाबाबत विमे काढले जातात आणि या विम्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे धोके हे या विम्यामध्ये संभवतात. या वेगवेगळ्या व्यक्तींना त्याच्या मालमत्तेला जबाबदारीचे असतील, इतर प्रकारचे धोके असतील, तर असे दोन प्रकारचे धोके आहेत, एकाला शारीरिक धोके असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्याला मानसिक किंवा नैतिक धोके असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्व प्रकारच्या धोक्यांच्या विरोधात संरक्षण दिलं जातं, तर त्यामध्ये नेमकं शारीरिक धोके म्हणजे काय, तर ज्या धोक्यांमुळं जे प्रत्यक्ष, या धोक्यांना प्रत्यक्ष किंवा भौतिक धोके असं सुद्धा म्हणतात, म्हणजे व्यक्तीला जे वेगवेगळ्या प्रकारचे अपघातानं धोके निर्माण होतात किंवा व्यक्तीला ज्या डायरेक्टली असा एखादा अपघात घडल्यामुळं जे नुकसान घडतं त्याला आपण प्रत्यक्ष धोके किंवा वैयक्तिक शारीरिक धोके असं म्हणतो. आता या शारीरिक धोक्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शारीरिक धोके आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला वैयक्तिक अपघात म्हणतो आपण, की वेगवेगळ्या प्रकारच्या अपघातामध्ये शरीराला किंवा मानसिक दुखापत होऊन त्या ठिकाणी हानी होण्याचा संभव असतो, विशेषतः अपघातामध्ये हात मोडणं, पाय मोडणं, मृत्यू होणं, अशा अनेक प्रकारचे धोके व्यक्तिगत अपघातामध्ये आपल्याला येतात, व्यक्तीच्या शरीराला होणारे धोके वेगवेगळ्या अपघातापासून किंवा मनाला होणारे धोके, या सर्वांचा समावेश वैयक्तिक अपघातामध्ये केलेला आहे. त्यानंतर अप्रामाणिकपणाची हानी, अप्रामाणिकपणा आपण मगाशी बघितलेलं आहे की व्यक्तीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणानं त्यांनी काम करणं अपेक्षित असतं, परंतु त्यांच्या अप्रामाणिकपणामुळं व्यवसायाची, उद्योगाची, सरकारची किंवा मालकाची हानी होण्याची शक्यता असते, तर या कर्मचाऱ्याच्या अप्रामाणिकपणामुळं होणारा जो हानी आहे ती भरून काढण्यासाठी, भरून या शारीरिक धोक्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर घरफोडी आहे, चोर, दरोडेखोर, लुटारू यांच्यामुळं घरातील संपत्ती, मालमत्ता याला नुकसान होण्याची शक्यता असते, तर त्यालाही समावेश या शारीरिक धोक्यामध्ये आहे. त्यानंतर सार्वजनिक जबाबदारी आहे, सार्वजनिक जबाबदारी म्हणजे आपण एखादी कृती करत असताना आपल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या मालमत्तेला जर धोका निर्माण झाला
तर त्या धोक्याची जबाबदारीसुद्धा या व्यक्तीवर असते, त्याला सार्वजनिक जबाबदारी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वाहन अपघात आहे, वाहन चालवताना एखाद्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या मालमत्तेला वाहन आपल्या वाहनामुळं धोका निर्माण होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे झालेले धोके जे असतात ते सगळे शारीरिक धोके या संकल्पनेमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे धोक्यांचा, त्याला आपण नैतिक धोके असं म्हटलेलं आहे. आता नैतिक धोके म्हणजे काय? तर नैतिक धोक्यांचा समावेश व्यक्तीच्या आचरणाशी असतो, की समाजामध्ये व्यक्तीनं कशाप्रकारे आचरण करावं याचे जे काही सामाजिक संकेत आहेत, तर या सामाजिक संकेताच्या विरुद्ध व्यक्तीचं आचरण झाल्यामुळं जे धोके निर्माण होतात त्यांना नैतिक धोके असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारची धोक्यांची निर्मिती ही व्यक्तीच्या आचरणातून, व्यक्तीच्या वाईट प्रवृत्तीतून त्या ठिकाणी निर्माण होत असते, आणि या धोक्यामुळंसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते. आणि असे धोके हे व्यक्तीच्या आचरणाशी, व्यक्तीच्या नैतिकतेशी संबंधित असतात, म्हणून त्यांना नैतिक धोके असं म्हटलेलं आहे. आता असे नैतिक धोके कुठले? तर पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात फसवणूक, की एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या दृष्टीनं, एखाद्या व्यक्तीला व्यक्तीचं फसवणूक करण्याच्या हेतूनं एखादी केलेली जी कृती असते त्याला फसवणूक असं म्हणतात. उदाहरणार्थ विमा कंपनीला फसवून न झालेलं नुकसान भरून काढायचा आणि त्यातनं फायदा मिळवायचा, किंवा एखादा अपघात मुद्दाम करायचा आणि त्या मुद्दाम केलेल्या अपघातातून असा घटना ही अपघाती वृत्ती आहे, अपघाती आहे असं दाखवून विमा कंपनीकडे विमा घेणे, अशा प्रकारचे जे फसवणुकीचे प्रकार असतात, नैतिकतेचे प्रकार असतात, तर त्याच्या माध्यमातून नफा मिळवणे म्हणजे एखाद्याची फसवणूक करून त्याच्यामुळं, मग ती मालकाची असेल, विमा कंपनीची असेल, नोकराची असेल, कोणाची फसवणूक असू शकते, घरातल्या व्यक्तींची असू शकेल, की अशा व्यक्तींची फसवणूक करून अयोग्य रीतीनं फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यामुळं होणारे धोके आहेत ते फसवणुकीमध्ये येतात. त्यानंतर निष्काळजीपणा आहे, काही व्यक्ती विमित मालमत्तेबाबत किंवा दैनंदिन आचरणात त्यांनी ज्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे त्याची काळजी घेत नाहीत, उदाहरणार्थ आरोग्य आहे, वाहन आहे, किंवा विमित मालमत्ता आहे, की त्याच्यामध्ये जरी त्यांचा विमा उतरवलेला असला त्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या विरोधात, तरीसुद्धा अशा वाहनांची मालमत्तेची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. अशी काळजी न घेतल्यामुळंसुद्धा अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात, विशेषतः वाहनांच्या बाबतीमध्ये असेल, कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या बाबतीमध्ये असेल, की वाहनाची काळजी वाहन मालकानं व्यवस्थित न घेतल्यामुळं वाहनाचे अपघात होतात, त्यातनं प्रचंड धोके निर्माण होतात. इमारतीची काळजी व्यवस्थित न घेतल्यामुळं इमारती पडणे, त्यातनं मनुष्यहानी, वस्तू व मालमत्ता हानी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कारखान्यामध्ये कारखान्यातल्या यंत्रांची योग्य ती प्रकारची काळजी न घेतल्यामुळं, निष्काळजीपणा केल्यामुळं अपघात मोठमोठे होण्याची शक्यता असते. तर या सर्व धोक्यांचा समावेश निष्काळजीपणामध्ये होतो. आणि त्यानंतर तिसरा जो नैतिक धोक्याचा प्रकार आहे त्याला सर्वसाधारण प्रतिकूल परिस्थिती असे म्हटलेलं आहे, की सामान्यपणे अशा प्रकारची परिस्थिती व्यक्तीच्या भोवती निर्माण होते की त्या परिस्थितीमध्ये असह्य होऊन तो एखादी अशी कृती करत होतो की ज्याच्यामुळं इतरांचं नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बेकारीसारखी सामाजिक परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये लोकांना काम करायची इच्छा आहे परंतु कामच मिळत नाही, मग अशा वेळेला लोकं काय करतात, वाईट प्रवृत्तीकडे जातात, मग मारहाण करणं, गुंडगिरी करणं, चोऱ्या करणं, दरोडेघाट टाकणं, लुटालूट करणं, असले प्रकार अशा परिस्थितीमध्ये निर्माण होतात. तर अशांना सर्वसाधारण प्रतिकूल परिस्थिती असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारचे धोके हे या संकीर्ण विम्यामध्ये आहेत, शारीरिक धोके आणि नैतिक धोके. आता या दोन्ही धोक्यांचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की शारीरिक धोक्यामध्ये जी हानी होण्याची शक्यता असते किंवा जी हानी होऊ शकते त्याचं आपल्याला मोजमाप सहजासहजी करता येतं, कारण असे हे प्रत्यक्ष धोके आहेत, ते समोर आपल्याला दिसतात. परंतु जे नैतिक धोके आहेत, त्या नैतिक धोक्यामुळं कशा प्रकारचं नुकसान होऊ शकेल, किती नुकसान होऊ शकेल, याचा अंदाज बांधणं फार कठीण असतं. आणि त्याच्यामुळं शारीरिक धोक्यामध्ये नुकसान भरपाई देणं किंवा नुकसानीचा अंदाज ठरवणं, नुकसानीचं व्हॅल्युएशन करणं हे सोपं आहे, परंतु नैतिक धोक्यामध्ये मात्र हे जे नुकसानीचा अंदाज करणं हे फार अवघड आहे, कारण किती प्रकारची धोके, किती त्या धोक्याचा परिणाम खोलवर झालेला असेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं
नैतिक धोक्यामध्ये नुकसानीचा अंदाज करता येत नसल्यामुळं त्याचा विमा हप्ता ठरवणं हे फार अवघड ठरतं आणि त्यामुळं शक्यतो अशा नैतिक धोक्याविरुद्ध विमा नाकारणं हे सध्यात सोपं असतं, परंतु विमा कंपन्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र असा विमा नाकारता येत नाही आणि त्यामुळं शारीरिक आणि नैतिक अशा दोन्ही धोक्याविरुद्ध विमा कंपन्या विमा देत असतात। तर या पद्धतीनं संकीर्ण विम्यामध्ये हे विम्याचे वेगवेगळे धोके आपल्याला सांगता येऊ शकतात। यानंतर आपण या संकीर्ण विम्यामध्ये जे वेगवेगळे विमा प्रकार समाविष्ट होतात, अर्थात जरी आपण 14-15 नावं बघितलेली असली तरी आपल्या सिलॅबसच्या दृष्टीनं यातले एक 7 ते 8 प्रकार आपल्याला फक्त सिलॅबसच्या दृष्टीनं त्याची संकल्पना नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं संरक्षण मिळतं, कारण नावच आपण बघितलेलं आहे नाही संकीर्ण विमे स्वरूप आणि संरक्षण, की नेमकं त्या विम्याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचं संरक्षण या नैतिक संकीर्ण विम्यामध्ये मिळतं एवढाच भाग आपल्याला आहे। तर त्यापैकी एक 7-8 विमा प्रकार जे आहेत जे आपल्या दैनंदिन याच्यामध्ये उपयोगी असतात, तर त्यांची चर्चा आपण सिलॅबसमध्ये करणार आहोत। सगळे 14-14 किंवा जे काय 14-15 प्रकार आपण बघितलेले आहेत ते काय तिथं बघणार नाही। तर या ठिकाणी आपण थांबूया, नेक्स्ट पिरियडपासून आपण या संकीर्ण विमा प्रकारामध्ये जे वेगवेगळे विम्याचे प्रकार आहेत किंवा जे विमा प्रकार येतात त्यांची चर्चा आपण उद्यापासून करूया। या ठिकाणी आपण थांबूया। सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, धन्यवाद।